नमस्कार, एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात सोफ्रामायसिन स्किन क्रीम या प्रोडक्टविषयी। एनक्यूब ह्या कंपनीची ही क्रीम आहे। याच्या दोन क्वांटिटी आहेत, एक 30 ग्रॅममध्ये आणि मोठी 100 ग्रॅम, ह्या दोन्ही पॅकिंगमध्ये ते अवेलेबल आहे। तर छोटी जी 30 ग्रॅमची आहे त्याची सध्याची MRP ही 55 रुपये आहे। आणि ही जी सोफ्रामायसिन क्रीम आहे याच्यामध्ये फ्रॅमायसेटिन हे कंटेंट आहे, जे की अँटीबायोटिक आहे। आणि ही फक्त सिंगल कंटेंटची क्रीम आहे, याच्यामध्ये दुसरं अदर स्टेरॉइड वगैरे ॲड नाही। तर ज्यावेळी आपल्याला वाटतं की ओव्हरऑल सर्व गोष्टींसाठी चालणारी एखादी क्रीम आपल्या घरामध्ये असावी, म्हणजे जर कधी आपल्याला कापलं, भाजलं, पोळलं गेलं किंवा स्किनला एखादं इन्फेक्शन झालं, तर ह्यासारखे अजून खूप सारे यूज ह्या क्रीमचे आहेत। आणि आपण घरामध्ये कधीही आणून ठेवू शकतो त्या क्रीमची। फक्त लॉंग एक्सपायरी जर बघून आपण आणून ठेवली तर 2 ते 3 वर्ष तुम्ही आरामात कोणत्याही गोष्टीसाठी ही क्रीम वापरू शकता। तर सोफ्रामायसिन या क्रीममध्ये असणारं फ्रॅमायसेटिन हे एक अँटीबायोटिक आहे आणि ती वेगवेगळ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी काम करतं। तर ज्यावेळी इन्फेक्शन झालेलं असतं त्यावेळी त्या ठिकाणी बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि तेवढी स्किन ही खराब दिसू लागते। किंवा एखादी जर जखम झालेली असेल तर त्या जखमेमध्ये पस होतो, किंवा इन्फेक्शन झालं असेल तर ते स्प्रेड व्हायला सुरुवात होते। पण ज्यावेळी आपण ही क्रीम लावू तर त्यावेळी ते जे बॅक्टेरियाची ग्रोथ आहे तर ते लगेचच स्टॉप करतं। तुम्हाला जर एखादी जखम झाली असेल आणि त्या जखमेत जर पस झाला असेल तर तो पस देखील लगेचच कमी करून जखम ड्राय करतं किंवा सुकवण्याचं काम हे फ्रॅमायसेटिन हे करतं। बॅक्टेरियाच्या वाढीसाठी जे प्रोटीन लागतात, इसेन्शियल प्रोटीन आहेत, तर त्या प्रोटीनचं सिंथेसिस बंद करण्याचं काम हे फ्रॅमायसेटिन हे घटक करतं आणि त्यामुळे पुढं बॅक्टेरियाची ग्रोथ ही होत नाही। तर ही क्रीम अजून कशा कशासाठी चालते? काही लोकांना केस तुटी झालेली असते, म्हणजे पायाचा एखादा केस किंवा पायाची जी बोटं असते तिथला एखादा केस जर ओढला गेला तर तिथं खूप सारं स्वेलिंग होतं आणि तिथं पस तयार होतो, खूप मोठी जखम होते, तर त्या ठिकाणी देखील आपण ही क्रीम लावू शकतो। किंवा काही लेडीज असतात तर त्यांना कुंकू हे उत्तर, जर त्या कुंकूमध्ये जर एखादं केमिकल मिक्स असेल आणि ते जर कुंकू आपण कपाळाला लावलं तर तिथली स्किन काळी पडते किंवा आजूबाजूला बारीक बारीक फोड्या येतात, तर त्यावेळी जर तुम्ही ही क्रीम त्या ठिकाणी लावली तर लगेचच ते इन्फेक्शन आहे ते कव्हर होतं। किंवा काही लोकांना एक त्वचा रोग असतो इम्पेडिको, त्याच्यामध्ये काय होतं शरीरावरती अशा फोड्या बारीक फुटकुळ्या येतात। बरीचशी लहान मुलं बघा, जे समजा लहानपणी जर खूप अतिप्रमाणात गोड खात असतील तर अशा 3-3, 4-4 एका ठिकाणी अशा पिवळ्या फुटकुळ्या आलेल्या दिसतात, तर त्यावरती देखील ही क्रीम 100% इफेक्टिव्ह आहे। तर ही क्रीम फक्त एक्स्टर्नल यूजसाठी आहे, इंटरनली वापरायची नाही। डोळ्याबरोबर कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा, तोंडात जाऊ द्यायची नाही, कानात जाऊ द्यायची नाही, आतमध्ये जरी गेली तर लगेचच पाण्याने धुवून टाका। ह्या क्रीमचे साईड इफेक्ट जर म्हणायचे म्हणलं तर एखाद्याची स्किन जर खूप अतिसेन्सिटिव्ह असेल तर त्यांना मग हायपर सेन्सिटिव्हिटी जाऊन होऊ शकते किंवा मग रिॲक्शन वगैरे येऊ शकते। तर तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह नसेल तरच यूज करा, सेन्सिटिव्ह असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरायचं नाही। तर तुम्ही ज्या कुठल्या पर्पजसाठी ही क्रीम वापरत असाल, भाजलं असेल, कापलं असेल किंवा पिंपल्स असतील, तर जोपर्यंत तुमचे हे सिम्पटम्स कव्हर होत नाही तोपर्यंत हे क्रीम वापरायची। एकदा जर हे सर्व सिम्पटम्स तुमचे कव्हर झाले त्यानंतर वापरायची बंद करा। आणि जेवढ्या भागात इन्फेक्शन आहे फक्त तेवढ्याच भागापुरती लिमिटेड वापरायची, जास्त अप्लाय करायची नाही। ज्या क्रीममध्ये स्टेरॉइड असतं तशी क्रीम जर तुम्ही वापरायची जर अचानक बंद केली तर त्याच्यानंतर खूप साईड इफेक्ट दिसू लागतात। तसं याच्यामध्ये कोणतंही अँटीबायोटिक नाही, परंतु अँटीबायोटिक फक्त आहे तर खूप जास्त कालावधीसाठी तुम्ही वापराल असं करू नका। तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्यापुरतंच वापरा, नंतर बंद करा। अशी मल्टीपर्पज क्रीम तुमच्या घरामध्ये जर कायम असली तर त्याचा काहीच तोटा नाही। क्रीम नक्की वापरून बघा, कमेंट रिझल्ट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।